ಇತ್ತೀಚೆಗೆ ಅಗಲಿದ ಯುವಕರ ಕಣ್ಮಣಿ ವಿಕ್ರಾಂತ್ ಮಾನೆಯವರಿಗೆ ಭಾವಪೂರ್ಣ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ನಮನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಕೇವಲ ಪ್ರಭುವಾಡಿಗೆ ಸೀಮಿತವಾಗಿರದ ವಿಕ್ರಾಂತ್ ಮಾನೆ ಚಿಕ್ಕೋಡಿಯ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಯುವಕರ ಕಣ್ಮಣಿಯಾಗಿದ್ದರು. ಕ್ರೀಡಾಪ್ರೇಮಿಯಾಗಿರುವ ವಿಕ್ರಾಂತ್ ಮಾನೆಯವರ ನಿಧನದಿಂದ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಪಟ್ಟಣ ತಲ್ಲಣವಾಗಿತ್ತು. ಪ್ರಭುವಾಡಿಯ ಯುವಕರು ಶ್ರೀ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ ಹತ್ತಿರ ವಿಕ್ರಾಂತ್ ಮಾನೆಯವರ ಭಾವಚಿತ್ರಕ್ಕೆ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಕ್ಯಾಂಡಲ್ ಬೆಳಗಿಸುವುದರ ಮೂಲಕ ಅವರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಸಿಗಲೆಂದು ಭಾವಪೂರ್ಣ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಅರ್ಪಿಸಿದರು. ಇವರ ಅಗಲಿಕೆಯಿಂದ ಪ್ರಭುವಾಡಿಯ ಯುವಕರು ದುಃಖದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಪುರಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಾಮ ಮಾನೆ, ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡ ಬಿಆರ್ ಯಾದವ್, ಪುರಸಭೆ ಮುಖಂಡ ಅನಿಲ್ ಮಾನೆ, ವಿಶ್ವನಾಥ್ ಕಾಮಗೌಡ, ನಾಗೇಶ್ ನಾಯಿಕ್, ಬಾಬನ್ ಠಾಣೇಕರ್, ಶಿವಾಜಿ ಪವಾರ್, ನಿತಿನ್ ಮಾನೆ, ಮಹದೇವ್ ಭೋಸ್ಲೆ, ಸಚಿನ್ ಜಾಧವ್ ಹಾಗೂ ಪ್ರಭುವಾಡಿಯ ಎಲ್ಲ ಯುವಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದು ಭಾವಪೂರ್ಣ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಅರ್ಪಿಸಿದರು. असे कित्येक वेळा समोर समोर त्याची बॉडी त्याची हे त्याचं वागणं हसणं बघितलं की समोर माणूस यायला लागलाय आणि तो मला काहीतरी विचारतोय काय. काल असंच करण सिंग हवालदार माझ्याला भेटले ते, त्यांनी म्हणाले माझ्या स्वप्नात आलं ते. बाप म्हणजे सगळी मुलांचं बघितलं, प्रत्येकाने दुःखात एवढ्या दुःखात आहेत की त्यांनी स्वतःला सावरायला सावरा रे म्हणून सांगायची वेळ आमच्यावर आली. म्हणजे याच्यावरनं विक्रांत माने त्यावरती किती प्रेम आहे आणि किती प्रेम होतं आणि मुलांना किती लवंगन होते किंवा सगळ्यांना लवंगन होते हे ह्यातनं साध्य होते सिद्ध होते. विक्रम मानेचं कुठं कुठं वडक आहे प्रभुवाडी संपूर्ण आणि कुठं कुठं वडक आहे सगळ्यांच्या घरात एवढं तुम झालंय की आम्ही घरातला मुलगा आज आम्ही जमवलेलं आहे. फार दुःख झालं आहे असं कुणालाही वेळ येऊ नये असं आम्ही देवाच्या प्रार्थना करून आणि आता काय जपले ते वीज पोरं वारल्यापासून त्यांना एक क्षणभर पण त्यांना समाजांचं वेळ देईना. कोरोना एवढंच सांगतो जन्मलंय म्हटल्यावर मरायचंच सांगते ते एकच आम्ही धोक्या करून चालणार नाही. त्याची काय कार्य हे सगळेजण मिळून पुढे चालवत घेऊन जेव्हा आणि घरामध्ये त्याचं बायको पोरांना आईला सगळ्यांना देव शक्ती देऊ दे असं देवाचं आम्ही प्रार्थना.